वडाळा रोडवरील जेएम सिटी कॉलेज समोरील फातेमा टाऊनमधील एका फ्लॅटमधून 3,34,000 चोरी झाली होती. यात रोकड आणि दागदागिन्यांचा समावेश होता. गुन्हे शाखा युनिट 1 ने CCTVच्या माध्यमातून चोरीचा छडा लावून तिघांना ताब्यात घेतलं. त्यात शहानवाज खान, मनोज गांगुर्डे आणि पवन कुलकर्णी यांचा समावेश आहे. संशयितांनी चोरीची कबुली दिली असून या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली. संशयित हे सराईत घरपोडे असून त्यांच्याकडून 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जानेवारी 2023 रोजी वडा रोड येथील फातिमा नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये दिवसाची घरफोडी झालेली होती. या घरफोडीमध्ये 3,37,000 रुपयाचे सोने चांदीचे दागिने रोख रक्कम चोरी झालेली होती. त्या गुन्ह्याच्या तपासात CCTV फुटेज, तांत्रिक त्याचे मोबाईल लोकेशन्स याच्या आधारे एक आरोपी निष्पन्न झाला. त्या आरोपीकडे तपास केला असता त्याने ती घरफोडी केल्याची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील संपूर्ण मध्यमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने नाशिक शहरामध्ये गेल्या 2 वर्षात इतर 11 ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आणि अशा 12 घरफोडीमध्ये टोटल जवळपास 11,70,000 रुपयाचा मुद्देमाल रिकवर झालेला आहे. यामध्ये त्याला मदत करणारे मनोज गांगुर्डे व पवन कुलकर्णी यांनाही अटक करण्यात आलेली आहे. तर सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी अधिकारी, त्याचबरोबर सेकंड अधिकारी आणि सर्व अंमलदार यांनी मेहनत करून त्या आरोपीला अटक करून मुद्देमाल रिकवर केलेला आहे. सर, याला जे 2 लोक मदत करत होते त्यांचा काय रोल? त्याला मदत करणारे ते याने चोरी केलेला जो मुद्देमाल आहे तो विकण्यासाठी त्याला मदत करत होते. प्राफांना ते जे 2 त्याचे साथीदार आहेत यांच्यावर यापूर्वी कुठलाही रेकॉर्ड नाही आहे आणि त्यांनी ते आपल्या नातेवाईकांचं सोनं आहे, माझं स्वतःचं आहे असं समजून त्याला विक्री केलेलं आहे आणि ते वेगवेगळे सराप असल्यामुळे आपण त्यांना साक्षीदार म्हणून ट्रीट केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं तो मुद्देमाली रिकवर केलेला आहे. सर, या गुन्हेगार ते निष्पन्न झाले की हा आरोपी त्याला जुगार खेळण्याचाही नाद आहे. उपनिरीक्षक विष्णू उले, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, मुख्तार शेख, अण्णासाहेब गुंजाळ, प्रवीण मजदे, अमित तांबोळी, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांनी ही कामगिरी बजावली. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.